रस्त्यावरील गरिबांची नवीन पेहरावाने दिवाळी साजरी। गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम। नवीन कपडे परिधान करून वंचितांनी घेतला दिवाळीचा आनंद। दिवाळी म्हणजे सणांचा राजा, आनंद उत्साह, दिव्यांचा झगमगाट, फराळाचा आस्वाद आणि फटाक्यांची आतिषबाजी, याचबरोबर नवीन कपडे। कोरोना काळातून जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी रस्त्यावर राहणाऱ्या दुबळ्या गोर गरीब व वंचितांची दिवाळी ही काळ्या रात्रींमध्येच सरते। तिथे दिवाळी सण असो अथवा इतर कुठलाही सण, अशा परिस्थितीने गरीब कुटुंबांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही। याबाबत सामाजिक बांधिलकी जपत गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेरला यांनी वंचितांची दिवाळी उत्साह व आनंदात साजरी व्हावी माणुसकी जपत प्रतिष्ठानच्या वतीने परिसरात पदपथावर राहणारे बेघर, कारागीर तसेच वंचितांना नवीन कपडे भेट देऊन दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी गणेश शेरला, प्रताप भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सावरकर नगर कार्यवाह, चंद्रशेखर वैद्य, स्वाती शेरला, अनिल मारणे, गौतम बनसोडे, महेश साळुंके, भीमराव गायकवाड, नझीर शेख, सचिन खंडागळे, संजय साठे, गणेश शिवशरण, रुपेश राजभर, मनोज कांबळे, अजय शिंदे आदींसह गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते। तुम्ही मंडळाची लोक, कार्यकर्ते, होतकरू लोकांना, गरजू लोकांना काय सेवा करतात, मदत करतात, त्यासाठी तुमचा आम्ही धन्यवाद आहे। आम्ही सगळे गुलटेकडी भागातले युवक आहेत, आम्ही वस्ती भागात राहणारे युवक आहेत सगळे। तर काल शंकर महाराज मठापाशी दर्शन करताना असं वाटलं की आमची दिवाळी होतीच गोड, पण काही बेघर असतील किंवा आपले वंचित असतील यांची दिवाळी काय होती। बऱ्याच ठिकाणी भक्त त्यांना लाडू चुडा मिळला जातो, पण त्यांना शरीरावर कपडे मला वाटतं दिवाळीचे चांगले नसतात। त्यामुळं आम्ही सगळ्या युवकांनी एकत्र आहेत वस्ती भागातल्या, तर बाबा आपल्या म्हणजे सगळे युवक इथं कामगार काम करणारे, कोणी व्यवसाय करणारे, ह्यांच्यातला घारीचा वाटा ह्यांनी काढून सगळ्यांनी त्याच्यातले पैसे थोडेसे वेगळे करून सगळ्यांनी 100 ते 120 ड्रेस घेतले आणि आपल्या मठमंदिर या भागातील पर्वती मतदारसंघातील म्हणजे जसं शंकर महाराज मठ असेल तर सेवनला चौकात बरेच बेघर राहतात, आमच्या मार्केटयार्ड भागात असतील आणि या साईबाबा मंदिरात आणि आमच्या वस्ती भागातील अशा नागरिकांना आम्ही सगळ्या युवकांनी एकत्र येत त्यांची दिवाळी अनोख्या पद्धतीने गोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। आणि याची प्रेरणा म्हणलं तर आम्ही ज्या भागात काम करतो तो वस्ती भाग, त्या वस्ती भागामध्ये अराऊंड म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात गरिबांची संख्या आहे, तर त्यांच्यात राहताना खेळताना आम्हाला वेळोवेळी गरिबीची चटके भाजत असतात, तर अशा लोकांची दिवाळी चांगली झाली पाहिजे त्या या उद्देशाने आम्ही सगळे गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून आव्या सगळ्यांची दिवाळी गोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। मी गणेश शिवशरण, मी गोलटेकडी भागात राहतो। आम्ही 5x5 घरापासून सुरुवात केली। आमच्या एका घरात 10 जण आधी राहायचो आणि गरिबी आम्ही स्वतः गरिबी ती बघितलं, सगळं बघितलं आणि आपण आत्ता एक कमवतोय आणि आपल्यापासून थोडा उत्पन्नाचा भाग म्हणून गोर गरिबांना द्यावा आणि त्यांची दिवाळी कसं चांगलं करता येईल आणि ही प्रेरणा खूप चांगली आहे, हा संकल्पना खूप चांगला आहे आणि हे सगळ्यांनी प्रयत्न करावा की आपला उत्पन्नाचा थोडासा भाग एक समाजसेवेसाठी आणि गरीब लोकांसाठी दिलं पाहिजे आणि जेणेकरून त्यांची पण दिवाळी गोड व्हावी। नमस्कार, माझं नाव मनोज कांबळे। आज गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक गणेश भाऊशारला आज 2.5 वर्ष झाले, आज कोरोनाचा काळ आहे, त्यानिमित्त आज दिवाळी आपल्याला सर्वांना करता येते, त्यामुळे एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भाऊशारला यांनी आज गोरगरिबांना कपडे वाटप करून त्यांचं मनोरंजन करून त्यांना दिवाळी कशी साजरी करायची, कुठल्या पद्धतीने करायची हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने करून दाखवलेलं आहे। माझं नाव महेश सुखदेव साळुंके। अनेक वर्ष झालं गणेश भाऊसोबत आम्ही वस्ती पातळीवर काम करत असतो आणि वस्तीतली जी तळमळ, जे वस्तीतली जे लहानातले मोठे आता सेवा वस्तीमध्ये आम्ही काम करत असताना जे लहान म्हणजे गरिबांना जे कमतरता असेल जिथं कमी तिथं आम्ही असं गणेश भाऊचं जे उद्दिष्ट असतं ते आम्ही त्या उद्दिष्टाने अनेक कार्य गणेश भाऊ शेरले यांनी केलेले आहेत आणि वस्ती पातळीवर आत्ता कोरोना काळामध्ये अनेक असं घरोघरी जाऊन स्कॅनिंग करणं, घरोघरी जाऊन किट धान्याचं किट वाटणं आणि घरोघरी जाऊन त्यांचं म्हणजे कोरोना काळात जे व्यक्ती मृत्युमुखी पडलं आहे की त्यांना स्वतःहून जाऊन त्यांना एक सांत्वन देणं
आज आपण एवढं मोठे व्यक्ती तर नाही पण त्यांना एक सांत्वन देणं त्याच्यात एक दिवाळीची भेट म्हणून त्यांना एक काहीतरी त्यांच्या वतीने देण्याचा नेहमीच गणेश भाऊंचा प्रयत्न असतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणं हे आम्हालाही अभिमानाची गोष्ट आहे।